मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी 10 दिवसाचा अल्टिमेट दिला असताना त्याच अगोदर 2 दिवस म्हणजे 20 ऑक्टोबरला जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. सकाळच्या सुमारामध्ये जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरच्या पायथ्याशी म्हणजे शिवनेरी गडावरती जाऊन ते नतमस्तक होऊन त्यानंतर राजगुणग येथे ते भव्य सभा घेणार आहे. खरं तर राजगुणग येथे गेल्या 18 दिवसापासून या ठिकाणी आपण पाहतो की साखळी उपोषण जे आहे ते सुरू आहे आणि त्या साखळी उपोषणादरम्यान जे आंदोलनकर्ते बसले आहेत त्या आंदोलनकर्त्यांची भेटीसाठी खरं तर मनोज जारंगे हे येणार आहे. आणि याच दरम्यान या ठिकाणी राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत सभेचं आयोजन हे करण्यात आलं आहेत. आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत. मला सांगा की ज्या पद्धतीने गेले 18 दिवस तुम्ही उपोषण करतायत जारंगे पाटील तुमच्या भेटीसाठी येत आहेत, कशाप्रकारे नियोजन असणार आहे, काय सभा असणार आहे? खरं तर गेल्या 18 दिवसापासून या तालुक्यातील सुमारे 121 गावांनी प्रत्येक गावांनी वेगवेगळ्या दिवशी सभा घेऊन साखळी उपोषणाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मोठं उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन मराठा समाजाने उभं केलं आणि त्याची दखल आमचे मराठा समाजाचे नेते क्रांतीसूर्य संघर्ष योद्धा मनोजी जारंगे पाटील यांनी घेतली. आणि पुणे जिल्ह्यातली पहिली सभा ही राजगुरुनगरमध्ये होती आहे. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक सभा विराट महाविराट सभा करण्याचा प्रयत्न आम्हा सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आहे. 100 एकरहून अधिकची जागा या सभेसाठी आणि जवळपास 100 एकरची जागा ही स्वतंत्र पार्किंगसाठी असं सुमारे 200 एकरचं नियोजन या सभेसाठीचं आहे. ठीक आहे, 200 एकरचं नियोजन आहे. कसं नियोजन असणार आहे, कारण या ठिकाणी 100 एकर जागेमध्ये सभा होणार आहे, काय नियोजन असणार आहे? या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातली ही सगळ्यात पहिली सभा आहे, त्याच्यामुळे जिल्हाभरातनं जी लोक आहेत मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येणार आहे. आणि ही सभा जी आहे ती निर्णायक स्वरूपाची असणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पुढची जी भूमिका आहे या आंदोलनाची पुढची भूमिका या ठिकाणी जाहीर करणार आहेत. त्यामुळे ही जी सभा असणार आहे ही आंदोलनाच्या दिशेने निर्णायक अशी सभा असणार आहे. ठीक आहे, आपण पाहिले की ज्या पद्धतीने 20 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेत निर्णायक होणार आहे, कारण की आपण ज्या पद्धतीने पाहतो की पुणे जिल्ह्यामधील अजित पवार आहे, अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणला जातो आणि याच ठिकाणी सभा होणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील या ठिकाणी काय भूमिका मारतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा मराठी राजगुरुनगर पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.